ओम नमः शिवाय। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज सोमवार सोमप्रदोष व्रत, तर आजच्या या दिवशी सोमप्रदोष व्रताबरोबर सोमप्रदोष व्रत कथा ही नक्की श्रवण केली पाहिजे। तर आज आपण हीच सोमप्रदोष व्रत कथा श्रवण करणार आहोत। ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा। चला मग ऐकूया ही कथा। एका नगरामध्ये एक ब्राह्मण स्त्री एकटी राहत होती। तिचे पती निधन पावलेले होते। तिला एक मुलगा होता आणि तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला कोणाचाच आधार नव्हता। त्यामुळे ती सकाळी सकाळी ती आपल्या मुलाबरोबर भिक्षा मागत असे आणि भिक्षा मागून जे काही मिळत होते त्याने ती व तिच्या मुलाचा उदरनिर्वाह करत असे। ती एक शिवमोठी शिवभक्त होती। ती नियमपूर्वक शिवभक्ती व प्रदोष व्रत करत होती। एके दिवशी ती आपल्या मुलाबरोबर जेव्हा भिक्षा मागून घरी परत येत होती तेव्हा तिला येताना रस्त्यामध्ये एक मुलगा घायाळ अवस्थेमध्ये रस्त्यावर पडलेला दिसला। त्याची तिला खूप दया आली। ती त्याला आपल्या घरी घेऊन आली। खरे तर तो कोणी सामान्य मुलगा नव्हता, तो विदर्भ राज्याचा राजकुमार होता। तो युद्धामध्ये घायाळ झाला होता आणि शत्रूने त्याच्या पित्यास बंदी बनवलेले होते आणि सर्व राज्य त्यांच्याकडून हिसकावून घेतलेले होते आणि शत्रूकडून पराभव झाल्याने तो इकडे तिकडे भटकत होता। त्यामुळे त्याला आधार नसल्याने तो ब्राह्मण स्त्रीच्या घरीच राहू लागला। तो खूप सुंदर व देखणा होता। एके दिवशी अंशुमती नावाच्या एका गंधर्वकन्येने राजकुमारास पाहिले आणि ती त्याच्या मोहात पडली आणि दुसऱ्या दिवशी मग अंशुमतीने आपल्या आईवडिलांना तेथे राजकुमारास भेटण्यासाठी ती घेऊन आली। त्यांनाही तो राजकुमार पसंत पडला। काही दिवसानंतर अंशुमतीच्या आईवडिलांना श्री शंकर भगवान स्वप्नामध्ये दिसले व त्यांनी त्यांना आदेश दिला की अंशुमती व राजकुमार यांचा विवाह हा लवकर करून टाकावा आणि त्यांनी त्याप्रमाणे त्या दोघांचा विवाह देखील करून दिला। ब्राह्मण स्त्रीच्या प्रदोष व्रत प्रभावाने हे सर्व घडत होते। मग राजकुमाराने गंधर्वराज यांच्या सैन्याच्या मदतीने विदर्भ राज्य शत्रूकडून परत मिळवले आणि आपल्या वडिलांचे राज्य त्यांना पुन्हा मिळवून दिले। मग त्या राजकुमाराने ब्राह्मण पुत्रास आपल्या राज्याचा प्रधानमंत्री देखील केलं आणि सर्व आनंदाने राहू लागले। तर अशा प्रकारे या प्रदोष व्रताचा महिमा आहे। आपण हे प्रदोष व्रत ज्यावेळी करणार त्याविषयी प्रदोष व्रत कथा ही नक्की श्रवण करावी, तसेच नियमपूर्वक प्रदोष व्रतचे पालन करावे। धन्यवाद।